नमस्कार मित्रांनो, सर्वांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. आपली TET भरती या ठिकाणी तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आपल्याकडे फक्त 60 दिवस बाकी आहेत. किती? 60 दिवस बाकी आहेत. तर या 60 दिवसामध्ये आपल्याला ही परीक्षा कशी क्रॅक करायची आहे किंवा कशी पास करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लक्षात ठेवा, 2-2, 3-3 वर्षामध्ये एकदाच TET येत असते. आता भविष्यात जर या TET मध्ये आपण पास झालं नाही तर परत 2-3 वर्ष वाट बघावी लागणार. त्यामुळे आपलं या ठिकाणी करो या मरो यासारखी आपली कंडिशन आहे आणि या एकाच प्रयत्नात आपल्याला TET पास करायची आहे. तर या पास करण्यासाठी मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहे. ह्या पूर्ण आपण व्हिडिओमध्ये संपूर्णपणे या ठिकाणी आपण काय करायचे आहेत पाहायचे आहेत. आपल्याला म्हणजे TET जो पेपर आहे हा पेपर 1 आणि पेपर 2 अशा स्वरूपामध्ये होत असतो, ज्याच्यामध्ये पेपर 1 जे 1-5 विषय असतात, मराठी, इंग्रजी, गणित, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास. जो पेपर 1 वर्ग 1 ते 5 साठी ज्यांचं 12वी+ DEd आहे अशांसाठी या ठिकाणी आहे. तसंच जो या ठिकाणी पेपर 2 आहे हा पेपर 2 6 ते 8 साठी स्टँडर्डसाठी असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 5 विषय आहेत, 4 विषय असतात. कारण की या ठिकाणी एक जो विषय असतो त्याच्यामध्ये 60 प्रश्न असतात, म्हणजेच कॉमन सब्जेक्ट म्हणसाल तर मराठी, बालमानसशास्त्र, इंग्रजी हे कॉमनच सब्जेक्ट आहेत आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे असे या ठिकाणी गणित किंवा विज्ञानचं या ठिकाणी काय करतात अभ्यास करतात, किंवा ज्यांचं आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड आहे ते सामाजिक शास्त्राचा अभ्यास करतात. तर असं एकूण आपल्याला तूर्तास 5 विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याकडे दिवस आहेत 60. तर या अभ्यासाचं सर्व नियोजन आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. हे जर तुम्ही फॉलो केलं तर 99.99% तुम्हाला या ठिकाणी यश हे 60 दिवसाच्या अभ्यासातच मिळणार आहे. कारण की ऑलरेडी आपण या ठिकाणी शिक्षक आहो आणि आपला अभ्यास भरपूर दिवस झाले चालू आहेत. हे फायनल शेवटच्या 60 दिवसाची आता स्ट्रॅटर्जी या ठिकाणी असणार आहे. तसंच या ठिकाणी ज्यांनी अजून अभ्यास सुरू केला नसेल किंवा जे या ठिकाणी BEd च्या DEd च्या किंवा MEd च्या लास्ट इयरला आहेत अशांसाठी किंवा ज्यांचा अभ्यास आता झालेला आहे अशांना रिव्हिजनसाठी आपली TET भरतीची ऑनलाईन बॅच सुरू आहे. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी वेगळी बॅच तुम्हाला जॉईन करायची गरज नाही. दोन्ही बॅचेस तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये किंवा एकाच फीजमध्ये दोन्ही बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत, असं वेगवेगळ्या जॉईन करायची गरज नाही. बॅचमध्ये जर म्हणसाल तर तुम्हाला लाईव्ह क्लास असणार आहेत प्रत्येक विषयाचे, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, टेस्ट सिरीज आहेत, नोट्स आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय केलेल्या आहेत अवेलेबल करून दिलेलं आहे. तसंच हे व्हिडिओ तुम्ही लाईव्ह स्वरूपात आणि तुमच्या वेळेच्या नुसार, म्हणजे तुम्हाला जर जॉबवर असाल तर नंतर येऊनसुद्धा तुम्ही बघू शकता. विशेषतः हे व्हिडिओ तुम्ही नेटवर्कवर नसतानाही व्हिडिओ डाउनलोड करायचे आणि नंतरसुद्धा पाहू शकता. तसंच या ठिकाणी तुम्हाला पेपर 1, पेपर 2 चे दोन्ही पेपर यांच्या टेस्ट सीरीजसुद्धा अवेलेबल आहेत बॅचमध्ये, तेही मोफत. आणि प्रत्येक विषयाचे नोट्स आणि प्रत्येक विषयाचे 1-1.5-1.5 हजार MCQ सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. नंबर आहे 80-10-45-77-60. तुम्हाला फक्त या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, TET माहिती पाठवा. तसंच या परीक्षेसाठी ज्या टेस्ट सिरीजची गरज आहे, सॉरी ज्या नोट्सची गरज आहे, त्या नोट्ससुद्धा आपल्या या ठिकाणी काय अवेलेबल केलेल्या आहेत प्रत्येक विषयाचे आहेत. परिसर अभ्यास, इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, बालमानसशास्त्र सर्व विषयाच्या नोट्स आपण अवेलेबल केलेल्या. ह्या नोट्स तुम्ही घरपोच सुद्धा मागून चांगला अभ्यास या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी आता आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा याची थोडक्यात माहिती पाहणार आहे. बघा, हा जो परीक्षा आहे या परीक्षेसाठी आपल्याकडे 60 डेज आहेत. किती डेज आहेत? 60 डेज आहेत. मिनिमम या ठिकाणी तुम्ही 8 ते 10 तास अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. किती? 8 ते 10 तास जर तुमचा अभ्यास होत असेल तर तुम्हाला 2 महिन्याच्या फायनल रिव्हिजनमध्ये तुमची पोस्ट पक्की आहे. तर या ठिकाणी तुम्ही 2 प्रकारे अभ्यास करू शकता. एका दिवशी तुम्ही 3 विषयाचा अभ्यास करू शकता किंवा एका दिवशी तुम्ही फक्त 1 विषयाचा अभ्यास करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यासाचं नियोजन आहे की ज्याच्यामध्ये तुमचे सर्व विषयाचं काय होईल, रिव्हिजन होईल, जेणेकरून तुम्हाला एकावेळेस एकच विषय करायचा जो आहे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. तर या ठिकाणी सगळं अगोदर आपलं 60 दिवसाचं आपल्याला नियोजन करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आठवड्याचे तुम्ही जे 4 तास अभ्यास करता किंवा 6 तास अभ्यास करता त्याचे साधारणतः तुम्ही 2 ते 3 स्लॉट पाडायचे आहेत अभ्यासाचे. किती? 3 स्लॉट पाडायचे आहेत. मग हे प्रत्येकाचे स्लॉट हे वेगवेगळे असतील. या ठिकाणी प्रत्येकाचे स्लॉट वेगळे असतील. स्लॉट 1, स्लॉट 2, स्लॉट 3. तर या ठिकाणी एका स्लॉटमध्ये तुम्हाला 2 विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता कोणाचा स्लॉट 6 ते 8 असेल, कदाचित कोणाचा स्लॉट 8 ते 10 असेल, कोणाचा स्लॉट 10 ते 12 असेल, म्हणजे तुमच्या हिशोबाने हा स्लॉट त्या ठिकाणी असणार आहे. नंतर या ठिकाणी दुसरा स्लॉट कोणाचा 2 ते 4 असेल, कोणी कदाचित 4 ते 6 मध्ये अभ्यास करेल, कोणी कदाचित 12 ते 2 मध्ये करेल. तिसरा स्लॉट कोणाचा 8 ते 10 असेल,
कोणी जर लवकर घरी येत असेल तर सकाळी संध्याकाळी 6 ते 8 पण करू शकेल, कोणी 8 ते 10 करू शकेल, किंवा कोणी 10 ते 12 तिसरा स्लॉट करू शकेल. म्हणजे साधारणतः 2-2 तासाचे 6 तास अभ्यास, किंवा कोणी 2 तास 3 तास 3 तास असं जर अभ्यास करत असेल तरी तुमचं नियोजन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. या अभ्यासामध्ये तुम्हाला फक्त आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कोणताही विषय आणि कोणताही चॅप्टर हा सुटला नाही पाहिजे. जसं आपण अभ्यासाचं नियोजन बनवतो विद्यार्थ्यांसाठी किंवा आपण बनवलेलं आहे तसंच या ठिकाणी नियोजन आपल्याला बनवायचं आहे. त्या ठिकाणी कोणत्याही स्लॉटमध्ये तुम्हाला आलटून पालटून विषय घ्यायचे, इथं तुम्ही मराठी त्यासोबत इंग्रजी असे दोन विषय तुम्ही या ठिकाणी सोबत घ्यायचे आहेत. मराठी आणि इंग्रजी विषय सोबत घेतला, इथला तुम्ही बालमानसशास्त्र हा विषय या ठिकाणी सोबत घेतला, किंवा जर विज्ञान असेल पेपर 2 तर या ठिकाणी विज्ञान हा विषय तुम्ही या ठिकाणी सोबत घेऊ शकता. इथं जो आहे सामाजिक शास्त्र, ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, किंवा ज्यांचं परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र एकच आहे, परिसर अभ्यासचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, किंवा ज्यांचं या ठिकाणी गणित आहे त्यांनी गणितचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुमचं सामाजिक शास्त्र असेल तर साहजिकच तुमचं गणित असणार नाही, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मात्र ज्यांचा पेपर 1 आहे त्यांनी परिसर अभ्यास किंवा आणि गणित या दोन विषयाचा काय करायचा आहे, सोबत अभ्यास करायचा आहे. तसंच ज्यांचा बालमानसशास्त्र आहे त्यांनी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, ज्यांचं पेपर 2 गणित आणि विज्ञान आहे त्यांनी इथं गणितचा अभ्यास करायचा, इथं विज्ञानचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर अशा तऱ्हेनं तुम्ही एका वेळेस 2-2 विषय तुम्ही घेऊ शकता आणि आलटून पालटून या ठिकाणी अभ्यास करू शकता. जसं की मराठी विषय तुम्ही पहिला आठवडा मराठीचा अभ्यास करायचा आहे, तिसरा आठवडा मराठीचा अभ्यास करायचा आहे, 5वा आठवडा 7वा आठवडा असं या ठिकाणी 4 आठवड्यात मराठी आणि 2रा 4था 6वा आणि 8वा 8 आठवड्यात तुमचं मराठी होते. मराठी असू द्या का इंग्रजी असू द्या, एका विषयाचे कमीत कमी 30 टॉपिक असतात. किती टॉपिक असतात? 30 टॉपिक असतात. हा जर विचार केला तर 6×2=12, 6×3=18, 6×4=24, 6×5=30 किती 30 दिवसामध्ये तुमचं 30 टॉपिक 30 दिवसात मराठीसाठी आणि 30 दिवस इंग्रजीसाठी 60 दिवसाचं तुमचं परफेक्ट नियोजन या ठिकाणी तुमचं होऊन जाईल. एका दिवशी एकच चॅप्टर वाचायचा तुम्हाला अति जास्त घाई अभ्यास करायचा नाही. आणि संडेच्या दिवशी इथं मी 6 दिवस का पकडले, आणि संडेच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, जुन्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. आणि त्या सर्व प्रश्नपत्रिका फक्त सोडून उपयोग नाही, टाईम लावून सोडवायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्यातले जे प्रश्न चुकलेले आहेत त्या चॅप्टरची परत रिव्हिजन करायची त्याच दिवशी. काय करायचे, उदाहरणार्थ मराठी व्याकरण जो विषय आहे तुमचा मराठीचे, तुमचे जर 5 प्रश्न चुकले असतील, तुम्ही ते 5 चॅप्टर त्या पुस्तकात शोधून काढायचे, उत्तरं तर शोधायचेच, पण त्या 5 चॅप्टरवर त्याच दिवशी उभी रिव्हिजन मारायची. काय मारायची, धावती रिव्हिजन मारायची. म्हणजे भविष्यामध्ये ते प्रश्न जर पुढच्या टेस्टला आले तर तुमचं उत्तर चुकणार नाही. आणि इथं तर पास व्हायचं आहे, पास होणं असं काही कठीण नाही. त्यासाठी डबल अकॅडमीनं नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत, रिव्हिजन बॅचसुद्धा आहे. लक्षात ठेवा, रिस्क घ्यायची नाही, कोणतीही रिस्क घेऊ नका. परीक्षा गेल्यानंतर 4 मार्क कमी पडले असं रडत बसल्यापेक्षा आजच 4 तास शिल्लक अभ्यास करा, 2 तास शिल्लक अभ्यास करा. किंवा डबल अकॅडमी तुमच्यासोबत आहेच, कुंडे सर आहे, डबल अकॅडमी मुंडे सर तुमच्यासाठी आहेत की जे तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवून देण्यासाठी काय रेडी आहेत. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की कळली असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. थँक्यू, धन्यवाद.